एमपीएससी एस्पिरंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, तुमचं एमपीएससी एस्पिरंट या चॅनलवर स्वागत आहे. आताच आयोगाचं एक नोटिफिकेशन आलं आहे, त्यालाच प्रसिद्धी पत्रक असं म्हटलं जातं. तर यामध्ये आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा जी पूर्वपरीक्षा आहे, जी 2020 म्हणजेच 11 ऑक्टोबरला होणार आहे, ती परीक्षाची त्याच्यासाठी एक जिल्हा केंद्र निवडलेले होते मुलांनी. त्या जिल्हा केंद्र निवडण्याबाबत एक नोटिफिकेशन आलेलं आहे. उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची याच्यामध्ये मुभा देण्याबाबत आहे. तर ज्यांनी आत्तापर्यंत म्हणजे सगळ्यांनी जिल्हा केंद्र निवडले असेल, काहींनी पुणे, मुंबई, औरंगाबाद वगैरे अशा ठिकाणी निवडलेलं चिन्ह म्हणजे केंद्र असेल तुमचं, ते एक्झाम आहे 11 ऑक्टोबरला होणार आहे. त्या एक्झामसाठी आता तुम्हाला जिल्हा पण निवडता येणार आहे. म्हणजे तुम्ही जर लातूर जिल्ह्यामध्ये असाल, पुणे जिल्हा अगोदर निवडले असेल, तर तुम्हाला लातूरला केंद्र भेटणार आहे, बीड जिल्ह्यावाल्यांना बीडमध्ये भेटणार आहे, लातूरवाल्यांना लातूर, सांगलीवाल्यांना सांगलीमध्ये, कोल्हापूरवाल्यांना कोल्हापूरमध्ये. फक्त कसं की एक कोठा असतो, त्या जिल्ह्यामध्ये एवढेच तुम्हाला एवढेच कॉलेज आणि एवढ्याच जागा आहेत की तेवढ्याच तुम्हाला याच्यामध्ये सेंटर भेटणार आहे. तर याच्यामध्ये आयोगाने सांगितलं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जो जिल्हा निवडलेला आहे तो जिल्हा तुम्हाला चेंज करून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एक्झाम देता येणार आहे. तर राज्यसेवेच्या एक्झामला कसं विभागावर एक्झाम देता येत होती, तसं न करता आता जिल्ह्यावर तुमच्या एक्झाम देता येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं एक्झाम ह्या सगळ्यांच्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एक्झाम घेणारच आहेत, परंतु तुमचे जे जिल्हा केंद्र आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. तुम्हाला बदलायचं असेल तर तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला चेंज करता येणार आहेत. तुम्ही ते जी तारीख आहे चेंज करण्याची, ती तारीख आहे 21 ऑगस्ट 2020 दुपारी 14 वाजता आणि दिनांक 26 ऑगस्ट 2020 दुपारी म्हणजेच रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही तुमचं, म्हणजेच ह्या 21 ते 26 ऑगस्टपर्यंत तुम्ही कधीही तुमचं एक सेंटर चेंज करू शकता. तुम्हाला जर पुणे जिल्हा घ्यायचा नसेल, तुम्हाला तुम्ही चेंज करू शकता, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. कारण तुम्ही आत्ता गावाकडं आहात, तुम्हाला गावाकडचं सेंटर जवळ असेल, त्यामुळे तुम्हाला तिथलं सेंटर घेण्यासाठी हा ऑप्शन आयोगाने खुला केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं सेंटर लवकरात लवकर चेंज करून घ्या. त्यांनी आयोगाने पुढे पण सांगितलं आहे, जे लवकर येतील त्यांच्यासाठी लवकर सेंटर भेटून जाईल. जर त्यांनी सेंटर निवडलं नाही काहींनी, तर त्यांचं तेच सेंटर त्यांना लागू होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपापलं सेंटर तुम्ही निवडून घ्या. 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला ह्या वेळ दिलेला आहे आयोगाने, त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं सेंटर निवडून घ्या. त्यांचा अभ्यास करताय ना, तर 11 ऑक्टोबर जवळ येत आहे, त्यासाठी अनअकॅडमीने नवीन बॅच सुरू केले आहे. ध्येयपूर्ती बॅच ही सगळ्यात महत्वाची बॅच आहे. यामध्ये 45 डेजमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. पूर्ण कंबाईनचे जेवढे सब्जेक्ट आहेत ते तुमचे पूर्णपणे रिव्हिजन करून घेतली जाणार आहे. ही बॅचची सुरुवात आतापासून झालेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिशन घेतल्याच्या नंतर तुमची कमी वेळेमध्ये पूर्ण रिव्हिजन होऊन जाणार आहे. तुमचं सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जाणार आहेत, नोट्स वगैरे, PYQs वगैरे तुम्हाला सोडायला दिल्या जाणार आहेत. त्यामधून तुमची पूर्ण तयारी ह्याच्यामधून होणार आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करण्यासाठी तुम्हाला MPSC सबस्क्रिप्शन यांचं विकत घ्यावे लागेल. यामध्ये 1 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं 1400 रुपये पे करावे लागतील, 3 मंथचं घेतलं 3500 रुपये पे करावे लागतील. यामध्ये 17% डिस्काउंट आहे. 6 मंथचं घेतलं तर 33% ऑफ आहे, 5600 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. 12 मंथचं घेतलं तर 58% ऑफ आहे, 7000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. जर 24 मंथचं घेतलं तर 75% ऑफ आहे, तुम्हाला 8400 रुपये फी भरावी लागेल. खूप कमी फी आहे. ह्या एक सबस्क्रिप्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला अनलिमिटेड फीचर्स याच्यामध्ये भेटणार आहेत. अनअकॅडमीच्या जेवढ्या बॅचेस आहेत त्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये करता येणार आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये जर 10% डिस्काउंट पाहिजे असेल, माझा रेफरल कोड आहे विकास गर्जे, हा रेफरल कोडवरून तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे. डिस्काउंट घेतल्याच्या नंतर तुम्हाला फी पडणार आहे 7560 रुपये. ही 24 मंथसाठी फी असणार आहे. ह्याचे ह्या फीचं जर विभाजन केलं तर तुम्हाला महिन्याला फक्त 315 रुपये पर मंथ पडणार आहे, आणि दिवसाला पाहिजलं तर 10.5 रुपये पर डे एवढी कमी फी पडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही क्लास जॉईन करा. क्लास जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही क्लास जॉईन करू शकता.